मी चैतन्य स्थैर्य लाइव मध्ये आपले स्वागत आहे। प्राइम टाइम या विशेष बातमीपत्राद्वारे आपण दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेत असतो, त्याचबरोबर एका विषयाचे विश्लेषणही करत असतो। आजचा विषय माढा लोकसभा मतदारसंघाच्या बाबतीत आहे। या विषयाचे आपण विश्लेषणही करणार आहोत, पण त्यापूर्वी आज गुरुवार दिनांक 2 पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे दिलखुलास, जिल्हाधिकाऱ्यांना भेटल्यानंतर पत्रकारांशी बातचीत। साताऱ्याचे वैद्यकीय विद्यालय पुढील वर्षीपासून सुरू होणार, नामदार श्रीमंत रामराजेंच्या दालनात बैठक। विनापास कोणालाही जिल्ह्यात प्रवेश करू देऊ नका, गृहराज्यमंत्री नामदार शंभुराज देसाई यांनी प्रशासनाला दिल्या सूचना। श्री संतश्रेष्ठ ज्ञानोबा माऊलींची पालखी परतली, पंढरपूरहून आळंदीकडे जाताना फलटणकरांनी दिला निरोप। फलटणचे मुख्याधिकारी प्रसाद काटकर हातगाडे व फळ विक्रेत्यांवर भडकले, सायंकाळी 5 नंतर सर्व बंद ठेवण्याच्या सूचना, अन्यथा कारवाई करण्याचा दिला इशारा। या होत्या आजच्या ठळक घडामोडी। यानंतर आपण विश्लेषणाच्या विषयाकडे वळणार आहोत। विश्लेषणाचा विषय आजचा माढा लोकसभा मतदारसंघाच्या बाबत आहे। माढा लोकसभा मतदारसंघा अंतर्गत येणाऱ्या सर्व विधानसभा मतदारसंघातील प्रमुख नेत्यांच्या गाठीभेटी नुकत्याच रणजितसिंह मोहिते पाटील यांनी घेतल्या। पाहूयात याबाबतचा सविस्तर वृत्तांत। लोकसभा मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर माढा लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवारांनी आपलासा करून घेतला। माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत 2009 साली शरद पवारांनी लोकसभेत प्रवेश केला, पण त्यानंतर पवारांनी निवडणुकीतून निवृत्ती घेतली आणि राज्यसभेवर जाण्याचा निर्णय घेतला। त्यानंतर झालेल्या निवडणुकीत माजी खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांनी माढ्यातून निवडणूक लढवली आणि या मतदारसंघात आपले बस्तान बसवण्याचा प्रयत्न केला। मात्र मांडचे आमदार जयकुमार गोरे आणि फलटणचे तडफदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी माढा लोकसभा मतदारसंघात चांगलीच मशागत केली होती। त्याचा प्रत्यय या जोडगोळीला 2019 निवडणुकीत आला। 2019 साली झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत राष्ट्रीय काँग्रेसमधून भारतीय जनता पार्टीत प्रवेश करून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी माढ्याचा किल्ला मोठ्या मताधिक्याने ताब्यात घेतला, पण आता हा किल्ला ताब्यात घेण्यासाठी कुठेतरी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांची साखरपेरणी सुरू झाली की काय याबाबत शंका व्यक्त केली जात आहे। कारण विधान परिषदेवर निवडून आल्यानंतर रणजितसिंह मोहिते पाटील यांनी पंढरपूर, सांगोला यासह सोलापूर जिल्ह्यातील प्रमुख विधानसभा मतदारसंघात नुकताच एक फेरफटका मारला आहे। एवढेच नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पराभूत उमेदवार संजय मामा शिंदे यांच्या टेंभुर्णीतील फार्म हाऊसवर शिंदेशाही भोजनाचा आस्वादही घेतला आहे। आगामी काळातील राजकीय समीकरणे जुळवण्यासाठीच काय रणजितसिंह मोहिते पाटलांनी हा प्रकार सुरू केले असल्याची चर्चा माढा मतदारसंघाच्या राजकीय वर्तुळात होऊ लागली आहे। आता घेऊया एक छोटीशी विश्रांती, तोपर्यंत पाहत राहा स्थैर्य लाइव। शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी व शेतकऱ्यांच्या शेतीविषयक दैनंदिन आणि अडचणींची सोडवणूक करण्यासाठी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर शेतकरी समस्या निवारण कक्षास आजच भेट द्या। दरम्यान आज साताऱ्याचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली। पाहूयात या भेटीनंतर श्रीमंत छत्रपती उदयनराजे पत्रकारांना काय म्हणाले। राज्य शासनाकडनं जे आले ते शेवटी बांधलेलेत ना, त्यांचा दोष नाही। ते म्हणतात त्यांनी अग्री केलं, तुम्ही जे म्हणतात त्या मताशी मी सहमत आहे, पण माझे मी काय करणार आहे। जे तिथं ठरतं तर जे ठरवणारे आहेत त्यांनी हे तसे रिसर्च आणि सायंटिस्ट लोकांना बोलून त्यांच्याकडनं ॲडवाईस घेऊन त्यांनी सगळं मार्गदर्शन केलं पाहिजे। त्यांचं मार्गदर्शन घेऊन काय करणार आहोत। ह्याच्यापैकी कोण आहे काय आता जेवढे मिनिस्ट्रीमध्ये महाराष्ट्राचे आपल्या राज्यापुरतं मार्गदर्शन कोण आहे, तो सायंटिस्ट किंवा रिसर्च आहेमध्ये आहे का त्यांना नाही हे काय ॲडवाईस देणार। आणि त्या तज्ज्ञांचे बोलवलं पाहिजे ना सगळ्यांना मिळून सगळ्यांनी मिळून एक लक्षात घ्या, कोणाच्या हातात नाही। जे मरणं ते मरणं, जे जगणं ते जगणं, दरवर्षी एक लक्षात घ्या। पण प्रत्येक जो ज्याचं निधन होतं तो करोनामुळं गेला का नाही ते तुम्ही बिंदास थापता की करोनामुळं असं कसं
दर वर्षाला तुम्ही बघा, तुम्ही जे स्टॅटिस्टिक्स आहे, आज ना उद्या प्रत्येक जो जन्माला येतो तुम्ही आम्ही आपल्याला जायचंच आहे. कारण मी माझ्यासारखा एखादा असतो जो मरण नसतं सोडून. पण जोक्स आपण खरं सांगतोय, आज ह्या संपूर्ण 1.37 बिलियन पॉप्युलेशनमधून दर वर्षाला जेवढे लोक दररोज जेवढे जन्माला येतात तेवढ्यापैकी तेवढे साधारण तेवढ्यांचं निधन होतं ना, एज फॅक्टर असतो, काय दुसरं झालं पण असेल, हे असेल ते असेल. आणि आता मेन काय झालं आहे माहिती आहे का, की सगळीकडं आता करोना हा इश्यू म्हणजे एवढा हायलाईट झाला आहे ना की बोलायचं होईल. काय लोक हार्टचे पेशंट असतात, डायलिसिस असतात, बाकी तिथं आता लोकांत जाय त्या लोक ते लोक आता त्यांची संख्या जास्त व्हायला लागली आणि मग आता हे करोना घालून टाका, काय कोण बघायला कशाला वेळ घालायचा, टाका करोना करोना त्याचं हे पोस्टमॉर्टम केलं जात नाही कशामुळे, तर तुम्ही ते बघाल, बघितलं तर पाहिजे ना, नाही बघितलं तर काय होणार आहे. लोक आज जे वयस्कर लोक आहेत ते म्हणतात आम्ही जायचं कुठं, सगळे सुपर स्पेशालिटी जे हॉस्पिटल आहेत त्या पाहिजेत जवळपास सगळे तुम्ही करोनासाठी घेतले. ते कोण ऑस्ट्रेलियाचं कोणतरी रिसर्च त्यांनी सांगितलं की चिकन म्हणलं आहे, कोणतरी उद्या म्हणलं मटणं म्हणलं, कोणतरी म्हणलं भाजी म्हणलं, झालं ते खायचंच नाही ना, असं तसं मारायचं मग खाऊन पिऊन मारा की मग. महाराज साहेब, MIDC एक प्रश्न तुम्ही घेतला होता की लोकप्रतिनिधींनी काही जागा लाटलेत, त्याबद्दल काय? लाटल्या नाही हो लोकप्रतिनिधी, असं नाही माझं म्हणणं, काही तर काही लोक MIDC आले, हा मेन मुद्दा होता. नगरपालिकेचे काही विषय होते ते काही एवढे म्हणजे महत्त्वाचे आहेत, पण हा मेन महत्त्वाचा प्रश्न आज त्याच्यातनं सोडवणूक झाली पाहिजे. बाकी जे काही नगर बरेचसे आता MIDCचे काही लोक आले होते, त्यांचं म्हणणं आहे की मुळात जी MIDC आहे त्याचं प्लॉटिंग चाललं आहे, तर ती जागा पहिलं MIDC ज्यांना इच्छुक आहेत, MIDC जी अक्वायर केली MIDC ते MIDC करता वापरण्यात आली पाहिजे, कप्लॉट्स पाडायचे आणि मग तो आमची जागा अक्वायर करा. ते दिलं हॉटेल रेस्टॉरंटच्या बाबतीत सुद्धा मी बोललो, त्यांनी सांगितलं की जर समजा जे काय आहे म्हणलं तर आता तिथं जे लोक नोकरी करतात त्यांचा उदरनिर्वाह कसं व्हायचं, त्यांनी सांगितलं की जर ते क्वारंटीन सेंटर म्हणून जर तुम्ही करत देणार असाल तर मी परवानगी दिली करतील, आता ते हॉटेल असोसिएशनचे जे लोक आहेत त्यांच्यापर्यंत करतील, घेणे तर मला वाटतं मानसिक मानसिकला दिले त्या पद्धतीवरती म्हणजे आम्ही देऊ. महाराष्ट्रात तुम्ही हे मुद्दे जे मांडले ते तुम्ही मुख्यमंत्र्यांपुढे मांडणार असतो म्हणजे त्यांच्यापर्यंत येणार असतो. हां मुख्यमंत्र्यांकडे हे मुद्दे जाणार आहेत का? ते येणार आहेत कधी ते येणार नाही जाणार म्हणणार. 2 दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री होते साधारण, कल्पना कोणी केलीच नव्हती, मला माहीत असत नाही ते असतं ना लोकप्रतिनिधीला प्रत्येकाला कलेक्टरनी करायला पाहिजे ना प्रत्येकाचं, हे माझ्या ऑफिसला आलं पाहिजे ना की यांचा दौरा यांचा दौरा, त्यांना वाटतं की आम्हालाच दौरे पडतात त्यामुळं आम्हाला कोण कोणाचे दौरे ते पाठवत असत, जे असतं ते म्हणजे कलेक्टर नाही या ऑफिस इथे दोन संबंधित डेस्क प्रोटोकॉल पत्ते पाळलं पाहिजे. नक्की काय अजून? आणि हां रेल्वेचं जे आता सुरेश प्रभू असताना रेल्वे मिनिस्टर असताना त्या तिथं आपण कराड चिपळूण आणि इथलं डबलिंग हे केलं होतं, तर डबलिंगच्या संदर्भात काही ठिकाणी लँड एक्विजिशन झालं नाही त्यामुळे ते काम रखडलं आहे, तर 8 तारखेला पुण्यात मीटिंग बोलवली आहे, त्याचं मार्ग निघेल त्या तुम्ही तुमच्यापर्यंत जेवढं करता येईल तेवढं करा. एक मोठा प्रोजेक्ट आणायचं आमचं माझं मानस आहे रेल्वेचं ह्या सातारा जिल्ह्याकरता आणि संपूर्ण सातारा जिल्हाच नाही तर सगळं पश्चिम महाराष्ट्राचं कत्त्याचा फायदा होईल, त्यांचं युनिट्स बरेच उभे होते, हे वॅगन मॅन्युफॅक्चरिंग असतं त्याचं जागा पण भरपूर आहे, ते त्या हिशोबाने चर्चा झाली, त्यांना शासनाची बरीच जागा दिसत आहे, प्रोसेस मिळाल तर त्याचं प्रोजेक्ट ऑलरेडी सबमिट करायचे झालं की ते आणि बाकी काही शाळेचे होते होते काय तर कधी निर्णय घेतील लोक द्यावा एवढीच
गणेशोत्सवासाठी त्याला सांगितलं दरवर्षी 50 लाख खर्च करावा लागतो. एक आम्हाला एक जागा आवडली जी आहे जी नगरपालिकेचं गार्डन चालत ती जागा आम्हाला आम्ही ते डेव्हलप तरी करू दरवर्षी कुठं आणतो ते महापालिका असते तर ठीक आहे मग नगरपालिका महापालिका व्हायला जर तर लोकांना भरपूर कष्ट द्यावं लागतं ते काय मी काही सांगू नये तुम्हीच त्याचा प्रचार केलं तर बरोबर 500 मीटर जेलच्या परिसरात काय बरेचसे बिल्डिंग तसं बघायला गेलं तर मग हे अतिक्रमणच झालं ना सर कोणाक्यापर्यंत अतिक्रमण म्हणतो काय की बरेचसे म्हणजे जेलच्या वेळेस म्हणजे त्या किती 100 वर्षापूर्वीच्या पण बिल्डिंगचं घर आहे हे जेल बाहेरच्याच बाजूला कुठेतरी घ्यावं हे जेव्हा होईल तेव्हा ते करायला पाहिजे ठीक आहे जेव्हा ते घेतील पण आता बाकीचे जसं आहे त्या हिशोबाने एकदम लागून नाही पण काय अंतर सोडून तिथं परवानगी देण्यात काहीच हरकत नाही. मला सर गणेशोत्सवाच्या अनुषंगाने काय सांगाल तुम्ही यंदाच्या वर्षीचं गर्दी होऊ नये म्हणजे लोकांनी सोशल डिस्टन्स पाळावं नाही तुम्ही तिथं पाळणार नाही. मला जर मूर्त्या छोट्या केल्या तेव्हा डॉल्बीचा विषय तुम्ही जो सगळ्यांचा आवडता विषय खास करून संपुष्टात आला बाकी काय तर सगळ्यांनी शेवटी प्रत्येकाने जबाबदारी निभावावं खास करून उदयनराजेंनी वागावं जबाबदारी तुमचं काय कुठं चाललंय काय चाललंय लोकांना तर काय एका पूर्वीसारखं लढायचं युद्ध नाही आहे आता हे सगळं पाटणावरचा खेळ महाराज स्वतः मरणार काय सांगतो ना मला काय करत यांनी खरं तर एकत्रितपणे येऊन आणि हे जे घडतं आहे ना हा धडा आहे निसर्गाचं आपल्याला शिकवतं आपल्याला काय निसर्ग सांगतो त्यावेळेस मला वाटते 10-15 वर्षापूर्वी BBCला तुम्ही बघा त्यावेळेस BBCमध्ये ते दाखवलं होतं आपल्या देशातलं लोक ते कसं आहे ते बायो आपलं नाही ते टॉक्सिक वेस्ट असतं ते इतर कंट्रीजमधनं लोकांनी इम्पोर्ट केलं त्याच्यावरती 1 करोड रुपये त्यांनी हे केले ते ऑनलाईन त्यांच्या स्वतःच्या जमिनीत तिथं पाऊस पडला प्रकृती सगळं गेलं टॉक्सिक सगळं सगळं बाकी जे अंडरवॉटर जे असतं सर सगळं जे असतं नदीच्या खालचं जे पाण्याचं साठा ते सर असं होणार नाही ते काय किती गेले 15-20 वर्ष होतो माझं तर कसं मी बोलणं सोडून दिलं काय मी एकटं बोलतो त्यामुळे लोकांना वाटतं की काय काहीतरी वेळासारखे बोलतं आणि बाकीचे अतिशय आले प्रत्येक फॅक्टरी साखर कारखाना असू दे किंवा मग बाकीचे कुठले एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट हा मस्त आहे जाऊन चेक करा ना किती आणि मॅन्डेटरी आहे जर त्याच्या नाही खड्डा खोदायचं मळी सोडायची हे करायचं ते चाललं आहे अजून काय त्याच्यामुळे संपूर्ण तुमचं जे अंडर वॉटर जे असतं ते विहिरी बाद सगळ्या खान सगळं दूषित झालं आहे ते तुम्ही जर निसर्गाची काळजी घेऊ शकत नसाल तर निसर्ग ह्याच्यामुळं आपण आहोत आपल्यामुळं निसर्ग नाही हे समजून घेतलं पाहिजे लोकांना वाटतं की काय चला ठीक आहे आणि हे झालं आहे ना हे आज आपल्याला हे पहिले एवढे रोग राही नसेल हे सगळं ह्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आपण सुद्धा कचरा कुठं पण टाकतो काय पण करतो तर काचेचा परिसरात सुद्धा एवढ्या तिथं बाटल्या फिटल्या आणि हेच कचरा एवढं तिथं तुम्ही म्हणजे टुरिझम आणि तिथंच काय सगळीकडं प्रत्येकाने थोडंसं मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी समजून मागलं पाहिजे. महाराष्ट्रात आपण सकाळी जॉगिंग करताय योगा करताय आणि त्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांना काय संदेश द्या फिटनेससाठी त्या तुम्ही सगळे फिट राहा आणि जगायचं असेल तर फिट राहा नाहीतर मग आहेच मी स्वतःही फिटनेस केले लक्षात बघतो ना आता घेऊया एक छोटीशी विश्रांती तोपर्यंत पाहत राहा स्टेडियम लाईव्ह.
शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी व शेतकऱ्यांच्या शेतीविषयक दैनंदिन आणि अडचणींची सोडवणूक करण्यासाठी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर शेतकरी समस्या निवारण कक्षास आजच भेट द्या. साताऱ्यातील वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रश्नाबाबत आज महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती नामदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या दालनात एक बैठक झाली. पाहूया त्याबाबतची सविस्तर माहिती. सातारा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी जलसंपदा विभागाची कृष्णनगर परिसरातील 64 एकर जागा देण्यात यावी, त्या बदल्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या ताब्यातील खावली गावातील 70 एकर शासकीय जमीन जलसंपदा विभागाला हस्तांतरित करण्यात यावी असा निर्णय आज विधान परिषद सभापती नामदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या दालनात आयोजित केलेल्या एका विशेष बैठकीत घेण्यात आला. वैद्यकीय महाविद्यालय ही सातारवासियांची गरज असल्याने त्यासाठी निधी कमी पडून दिला जाणार नाही, मात्र इमारतीचे बांधकाम हे कलात्मक दर्जेदार पुढील 100 वर्षांचा विचार करून करण्यात यावे. तोपर्यंत उपलब्ध आरोग्य यंत्रणेचा उपयोग करून पुढील शैक्षणिक वर्षापासून जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालयाचे कामकाज सुरू व्हावे असे निर्देश उपमुख्यमंत्री आमदार अजित पवार यांनी बैठकीत दिले. राज्याचे गृहराज्यमंत्री नामदार शंभूराज देसाई यांनी सातारा जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून विशेष खबरदारीच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. पाहूया त्याबाबतची सविस्तर माहिती. सातारा जिल्ह्यामध्ये गेल्या 4-5 दिवसात मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढायला सुरुवात झालेली आहे. या बाबतीतली माहिती घेतली असता मोठ्या प्रमाणात विना परवाना लोकांनी जिल्ह्यामध्ये प्रवेश केल्याचं दिसून आलेलं आहे. आणि याच बाबतीत कारण 3 महिने लॉकडाऊनचे नियम पाळून इथं जिल्ह्यामध्ये असणाऱ्या लोकांनी जे स्वतःचं या संसर्गापासून बचाव केलेला आहे, तर आत्ताच्या परिस्थितीत जर परवानगी न घेता अशा पद्धतीचे विनापरवाना जिल्ह्यामध्ये लोक येऊ लागले आणि त्यातला जर कुणी पॉझिटिव्ह निघाला आणि त्याचा जर संसर्ग इतर लोकांना झाला तर एवढं 3 महिने घेतलेल्या परिश्रमावरती पाणी पडण्याची शक्यता आहे. आणि म्हणून अनेक गावातल्या लोकांनी मला सांगितलं की आता इतकं आम्ही स्वतःचा 3 महिने बचाव करतोय, स्वतः स्वतःची काळजी घेतोय, पण पास न काढता विदाउट परमिशन जर काही लोक अशी येत असतील त्यांच्यामुळे जर आमच्या आरोग्याला धोका होत असेल तर त्या बाबतीत कडक उपाययोजना करा अशा पद्धतीची मागणी अनेक लोकांच्याकडनं 2 दिवसात माझ्याकडे या ठिकाणी आली. त्या पार्श्वभूमीवर आज जिल्हा प्रशासनातल्या सर्व प्रमुख अधिकाऱ्यांची मी बैठक या ठिकाणी घेतली. माननीय जिल्हाधिकारी, आमचे जिल्हा पोलीस प्रमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी, सिव्हिल सर्जन, DHO ह्या सर्व अधिकाऱ्यांच्या बरोबर मी आज बैठकीमध्ये चर्चा केली. आणि विशेषतः माननीय जिल्हाधिकारी महोदयांना मी सांगितलेलं आहे की शासनाचं धोरण आजही स्पष्ट आहे की ज्या व्यक्तीला एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जायचं असेल तर त्यांनी रितसर परमिशन काढावी आणि ती परवानगीचं पत्र घेऊनच त्यांनी दुसऱ्या जिल्ह्यात प्रवेश करावा. पण असं असताना विना परवाना येणाऱ्यांची संख्या ह्या 4-5 दिवसांमध्ये जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे, हे योग्य नाही. तर जिल्हाधिकारी महोदयांनी सुद्धा या बाबतीत पोलीस अधीक्षकांच्या बरोबर चर्चा करून त्यातनं कशा पद्धतीनं यांना म्हणजे हा विना परवाना येणाऱ्या लोकांना थांबवायचं त्याच्या उपाययोजना करण्याबाबतीत निश्चितपणानं आम्ही धोरण ठरवू असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि हे करणं गरजेचं आहे कारण जिल्ह्यातल्या लोकांनी एवढा या कठोर काळात स्वतःवरती बंधनं घालून या संसर्गापासून आपला बचाव केलेला आहे. पण आताच्या काळात जर केवळ काही लोकांच्या हलगर्जीपणामुळं असं बिनपरवानगी येणाऱ्या लोकांमुळं जर जिल्ह्यातल्या लोकांचं आरोग्य धोक्यात येणार असेल तर त्याच्यावर कडक उपाययोजना करणं गरजेचं आहे आणि तशा सूचना आज जिल्हाधिकाऱ्यांना या ठिकाणी मी दिलेल्या आहेत. श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज पंढरपूरहून पुन्हा एकदा आळंदीकडे रवाना झाली. पाहूया त्याबाबतची सविस्तर माहिती. काल आषाढी एकादशीनिमित्त श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पंढरपूरला गेली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही पालखी ST बसमधून पंढरपूरकडे नेण्यात आली होती. आज पंढरपूरहून ही बस पुन्हा परतीच्या मार्गाला लागली. ही बस आळंदीकडे जात असताना फलटण येथे दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास आली. यावेळी क्रांतिसिंह नाना पाटील चौकात वारकऱ्यांनी व भक्तांनी परतीच्या मार्गावरील या पालखीचे दर्शन घेतले. आता बातमीचे फलटणमधून फलटणचे मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांनी हातगाडी व फळ विक्रेत्यांना एक इशारा दिला आहे. पाहूयात नेमका काय आहे हा इशारा.
फलटण शहरात कोरोना रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सर्व दुकानदार फळे भाजी विक्रेते यांनी हँडग्लोव्ज मास्क याचा वापर करावा तसेच सायंकाळी 5 वाजता आपले दुकान व हातगाडी बंद करावेत. सायंकाळी 5 नंतर दुकान अथवा बाजारपेठेतील फळ विक्रेते हातगाडे दिसून आल्यास त्यांच्यावर आपण दंडात्मक कारवाई करणार असल्याचा इशारा फलटण नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांनी दिला आहे.